नमस्कार। आज अगस्ती सहकारी साखर कारखान्याची जी पुढील पंचवार्षिकसाठी निवडणूक लागलेली आहे, त्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सर्व कारखाना रोडचे युवक ग्रामस्थ जमीनधारक पोट जमीनधारक हे सर्वजण एकत्रित येऊन या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टींचा खुलासा करू इच्छितो। तो खुलासा करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत। पुढील पंचवार्षिकसाठी जे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे इलेक्शन होते त्यामध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याची जी उभारणी झाली 1992 साली, त्यासाठी 1990-91 मध्ये आमच्या शेटे शंकर नायकवाडी जगताप काही धुमाळ यांच्या जमिनी अगस्ती सहकारी साखर कारखाना उभारणीसाठी त्यावेळेस घेतल्या गेल्या। त्यावेळेस आमच्या आजोबा पंजोबांनी एक असा विचार केला की आपण जर जमिनी अगस्ती सहकारी साखर कारखाना उभारण्यासाठी दिल्या तर आपल्या मुलांना नोकऱ्या लागतील, आपल्या मुलांचं कुठेतरी कल्याण होईल। म्हणजे असं अल्पदरामध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याला आमच्या आजोबा पंजोबांनी, त्यावेळेचे आमचे 55 खातेदार होते, त्या 55 खातेदारांनी 250 एकर जमीन अगस्ती सहकारी साखर कारखान्याला दिली आणि त्या जमिनीवरती आज अगस्ती सहकारी साखर कारखाना उभा आहे। प्रामुख्याने त्यावेळेस तत्कालीन मंत्री आदरणीय पिचर साहेब यांनी एक आम्हाला जमीन धारकांना, त्यावेळेच्या 55 जमीन धारकांना आमच्या एक शब्द दिला होता का तुमचे मुलं अगस्ती कारखान्यामध्ये कायम घेऊ, वरून तुमचा एक प्रतिनिधी म्हणून प्रत्येक पंचवार्षिकला एक संचालक तुमचा जमीन धारकांचा त्या ठिकाणी अगस्ती कारखान्यावरती घेऊ। परंतु पहिल्या सुरुवातीच्या 10 वर्ष म्हणजे 2 पंचवार्षिक ते आम्हाला रावसाहेबदादा शेळके यांच्या माध्यमातून प्रतिनिधित्व दिलं, त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत त्यांचे। पण त्यानंतर त्यांनी आम्हाला आमचं जे प्रतिनिधित्व होतं ते काढून घेतलं। तिसऱ्या पंचवार्षिकपासून आम्हाला अगस्ती कारखाना रोडच्या नागरिकांना, जमीनधारकांना, भूमिपुत्रांना ते प्रतिनिधित्व दिलं नाही, त्यामुळं अनेक प्रश्न आमचे त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आमच्या मुलांचे असतील, आमच्या रोडचा प्रश्न असेल। आता जर कारखाना रोडच्या बाबतीमध्ये विचार केला तर कारखाना रोडची जागा ही पूर्णपणे कारखान्याच्या मालकीची नाही, ती जागा जमीनधारकांची आहे। त्या जागेवरती अतिक्रमण झालेलं आहे। तसा मूळचा रस्ता किती आणि आता झालेला रस्ता किती याचा जर विचार केला तर निश्चितच कारखाना रोडला जेवढा कारखान्यावर जाण्यासाठी जेवढा रस्ता पाहिजे तेवढा रस्ता आज मिळतेला तो नाहीये। त्याच्यावर सुद्धा विचार केला पाहिजे। शेतकऱ्यांच्या जागेवरती अतिक्रमण केले, कारखान्याला बी अल्पशा दरामध्ये आम्हीच जमिनी दिलेल्या आहे आणि एवढं सगळं करून जर आम्हाला प्रतिनिधित्व भेटत नसेल तर हे खूप मोठं दुर्दैव आहे। माझी त्या निमित्ताने विनंती राहील प्रशासनाला, अगस्ती कारखान्याच्या संचालक मंडळाला, सर्व शेतकरी बंधू भगिनींना, काय आम्ही जो आवाज उठवला हा आमच्या हक्कासाठी उठवला। याचं कारण असं, ज्या वेळेस ऊसाला बाजार भेटत नाही त्यावेळेस शेतकरी राजा रस्त्यावरती उतरतो, सभासद रस्त्यावरती उतरतो, त्याच्या शेतमालाला ऊसाला बाजार भेटला पाहिजे। कारखानदारीमध्ये कर्मचाऱ्यांचे पगार नसले कर्मचारी रस्त्यावरती उतरता, त्यांना पेमेंट त्यांचे वेळेत झाले पाहिजे। ऊस तोडणी कामगारांचे वेळेत झाले नाही ते रस्त्यावरती उतरता, ऊस वाहतूकवाले रस्त्यावरती उतरता, येणे करून संचालक सुद्धा कधी कधी वेळ प्रसंगी रस्त्यावरती उतरून आंदोलन करता। पण आम्ही आंदोलनांच्या उपस्थितीच्या माध्यमातून नाही तर आमचं एक हक्काची जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही सर्व तरुण एकत्रित येऊन या ठिकाणी आम्ही ती मागणी करतोय। त्यानंतर आमच्या शेटे शंकर नायकवाडी जगताप यांना जर प्रतिनिधित्व दिलं तर निश्चितच या पुढच्या काळामध्ये, आता मागच्या याच्यामध्ये आमचे काही युवक कारखान्यामध्ये रोजंदारीवरती जात होते, त्यावेळेस त्यांना रोजंदारीमध्ये साधारणतः 9 ते 10 हजार रुपये पेमेंट पडत होतं। दरम्यानच्या काळामध्ये आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन कारखाना प्रशासनाला विनंती करून त्या ठिकाणी त्यांना कारखान्यावरती नोकरी एकत्रित पगारावरती घेण्याची विनंती केली, प्रशासनाने ती मान्यही केली। परंतु एकत्रित पगारावरती त्यांना घेत असताना ज्या ठिकाणी रोजंदारीवरती त्यांना 10 हजार रुपये पेमेंट भेटत होतं ते एकत्रित पगारावरती त्यांना अवघ्या 7 हजार रुपये पेमेंट दिलेले। 7 हजार रुपये पेमेंट मध्ये आज गेले 2-1 वर्षापासून ते युवक त्या ठिकाणी काम करताय। आज तसं जर पाहिलं 100 रुपयाच्या पुढे पेट्रोलचे दर गेलेले, डिझेल 100 रुपये लिटर झालेले आणि आज 100 रुपये रोज सुद्धा त्या युवकांना जर पडत नसेल तर त्यांनी त्यांचे घर प्रपंच कसे चालवायचे। काही काही युवकांचे त्या ठिकाणी मुलं 12वी 13वी 14वीला आहेत, त्यांचा शिक्षणाचा सुद्धा खर्च ते निघू शकत नाही अशा अवस्थेमध्ये ते काम करताय। त्याचा सुद्धा प्रामुख्याने कारखाना प्रशासनाने विचार केला पाहिजे। आता मध्यंतरी त्यांनी एक निर्णय घेतला का पिंपळगाव खान धरणग्रस्त असतील, निवंडे धरणग्रस्त असतील, त्यांच्यावरली मुलं कायम केले आनंद आहे, त्यांनाही शुभेच्छा आहे, पण त्यांच्याबरोबर आमचे सुद्धा जमीन धारकांचे भूमिपुत्रांच्या मुलांना तोच न्याय दिला पाहिजे असं आमचं एक म्हणणं आहे। तर त्याही मुलांना आमचं त्यांनी कायम सामावून घेऊन त्यांच्याही पेमेंटमध्ये वेतनामध्ये वाढ केली पाहिजे अशी एक आमची त्या निमित्ताने त्यांच्याकडे मागणी आहे। ज्या प्रकारे अगस्ती सहकारी साखर कारखान्याला अल्पशा दरामध्ये आम्ही जमिनी दिल्या त्याच प्रकारे जो शासनाचा
उजवा कॅनल गेला, त्या उजव्या कॅनलला सुद्धा आमच्या लोकांच्या जमिनी गेल्या। मुळात आमच्या सर्व शेतकरी वर्गाला जमिनी कमी आमच्या भागामध्ये 10-10, 20-20 गुंठे जमिनी बिघ्या बिघ्याचे आमच्यावाले प्लॉट, आणि त्यामध्ये जर समजा हे कारखान्याच्या माध्यमातून पाटाच्या माध्यमातून ते सुद्धा कमी झाले तर पूर्णपणे आमचा शेतकरी हा उद्ध्वस्त झालेला आहे। तरुण वर्ग हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे, त्या ठिकाणी त्याला कुठलाही रोजगार नाही। आजही आमचे भरपूर असे तरुण आहेत का आज ते रोजगार वाचून इकडे तिकडे गणगाना हिंडत आहे। अगस्ती कारखाना चालू झाला तर 4-6 महिने त्याला रोजगार भेटतो, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते प्रयत्न करता, कारखान्यावरती कड्या लावायचे काम करता, साखळ्या लावायचे काम करता, ऊस उठवायचे काम करता, मिळेल ते काम करून शुगर हाऊसला पोते लोटायचे काम करता, अशा माध्यमामधून सुद्धा बऱ्याच जणांचा उदरनिर्वाह चालतो। या निमित्ताने मी एवढीच विनंती करीन प्रशासनाला, सर्वप्रथम अगस्ती सहकारी साखर कारखान्याचं विलक्षण बिनविरोध व्हावं ही सर्वप्रथम आमची विनंती राहील, जेणेकरून अगस्ती सहकारी साखर कारखान्याचं आम्ही एक काळ पाहिला कारखान्याचा, तर ज्या वेळेस अगस्ती सहकारी साखर कारखान्याचं इलेक्शन लागलं होतं त्यावेळेस 2003-2004-2005 काळ होता, आणि कारखाना त्यावेळेस बंद पडला। काय कारणास्तव पडला, कमी पडला मी जात नाही, पण ज्या वेळेस अगस्ती सहकारी साखर कारखाना बंद पडला त्यावेळेस जी काही हालत झाली होती, त्यावेळेस शेतकरी वर्गाचे काय हाल झाले होते, कारखाना रोड मध्ये आमचे सगळे शेतकरी वर्गाचे काय हाल झाले, तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे काय हाल झाले, बाजारपेठेचे काय हाल झाले, पूर्णपणे तरुण पूर्ण शेतकरी पूर्णपणे बाजारपेठा उद्ध्वस्त झाल्या होत्या। ती पार्श्वभूमी होऊ नये म्हणून ती एक भीती वाटती, म्हणून जेणेकरून असं वाटतं का जेणे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचं या सर्व नेते मंडळींनी सर्व सभासदांनी एकत्रित बसून एक चांगला निर्णय घ्यावा। ज्या प्रकारे आतापर्यंत त्यांनी ती परंपरा चालू ठेवली होती अगस्ती कारखाना बिनविरोध करण्याची, ती परंपरा यापुढेही जर ठेवली सगळ्यांच्या संगमताने योग्य ते सर्व संचालक त्या ठिकाणी बसून आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये आमच्या कारखाना रोड भूमिपुत्रांचा एक संचालक घेऊन या ठिकाणी त्यांनी विरक्षण बिनविरोध पार पाडावं अशी आमची अपेक्षा आहे। सर्व ग्रामस्थ कारखाना रोड भूमिपुत्रांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो, जर बिनविरोध त्यांनी विलक्षण पार पाडलं तर त्याला खूप खूप आमच्या शुभेच्छा असतील। संदीप मी जे सांगितलं ते बरोबर आहे की अगस्ती कारखाना रोडला कमीत कमी 200 ते 225 मतदार आहे, तरी मला कारखान्याच्या प्रशासनाला एक विनंती करायची की आमच्या रोडला 1% मिळावी हीच विनंती, कारण की भूमिपुत्र या नात्याने मी ही विनंती करतो। नितीनजी आपल्याला प्रश्न आहे, ठीक आहे, तुम्हाला एक प्रतिनिधी तुम्ही मिळावं, तुम्हाला निवडणुकीसाठी तुम्हाला उमेदवार म्हणून उभं राहायचंय का तुम्हाला आयुक्त संचालक पद हवंय? काय प्रश्न काय मला? तुम्हाला प्रतिनिधित्व हवंय, मग तुम्हाला बिनविरोध होऊन त्याच्यातून तुम्हाला एक संचालक घ्यावा असं म्हणणं तुमचं का? आता जो जर बिनविरोध झालीच नाही आणि इलेक्शन लागले त्याच्यामध्ये तुम्हाला तिकीट मिळावं, काय अपेक्षा आहे? जर बिनविरोध व्हावा हीच आमची अपेक्षा आहे, पण जर बिनविरोध नाही झाली तरी आमची लढून जमीनदार म्हणून आमची तयारी आहे। आपण मग आहे तयारी तर तुम्ही फॉर्म तसे भरू शकता? आम्ही तसे फॉर्म भरलेले आहे आणि भरणार बी देखील आहोत। पण बिनविरोध झाल्यावर आमच्या एक प्रतिनिधी मिळावीत आमची विनंती। तालुक्यातून पाहिलं गेलं तर आतापर्यंत 3 दिवसामध्ये 300 फॉर्म भरले गेले, अजून 2 दिवस बाकी आहे, अजून 200 वाढणार आहे, म्हणजे 500 लोक झाल्यानंतर हे 500 लोक कंट्रोल करणं फार अवघड आहे। हीच भूमिका तुमची काही दिवसापूर्वी जर असती तर निश्चित हे शक्य होतं, आणि काही दिवसापूर्वी असं ऐकलं गेलंय का कारखाना रोडचे नितीन नायकोडी हे सुद्धा फॉर्म भरणार आहे, मग काय तुम्ही प्रतीक्षेत आहात का? म्हणजे तुम्ही स्वतःचा फॉर्म भरणार आहात? मी स्वतः आमच्या पक्षाच्या कोट्यातून इच्छुक आहोत, इच्छुक मी राहणार, निवडणूक लढवणार पक्षाच्या कोट्यातून, जो भागातला जो भागातला विषय जर जमीनधारक म्हणून जो भाग ठरेल ते मला मान्य राहील। म्हणजे तुम्ही जमीनधारक म्हणून बी तुम्ही मागताय किंवा कोट्यातून पण मागताय? हो, का तुम्ही दुसरा संधी देणार कोट्यातून मागतोय? मी कोट्यातून मागतोय, आणि भागातला विषय राहिला जो भागांचं ठरवलं मला उमेदवार द्यायची ती मी स्वागतच करीन। अगस्ती साखर कारखान्याच्या घातलेल्या निवडणुकीसाठी आमच्या भागातील सर्व नागरिकांची एक अपेक्षा आहे की इथून मागे जसं आमचे एक प्रतिनिधी घेत होते भागधारकांचा म्हणून, तसा प्रतिनिधी यावेळेस पण घेण्यात यावा। आमच्या सर्वच लोकांची इच्छा आहे का कारखाना बिनविरोध व्हावा, त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावे, कोणाचे दावे जे असतील ते मागे ठेवून पिचड साहेबांनी जसा मनाचा मोठेपणा दाखवून सर्वांनी एकत्र येऊन वही निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती केली, त्या सर्वांचा त्यांचा मान ठेवून आमची पण भागधारकांची जमीनधारकांची विनंती की कारखाना बिनविरोध करण्यात यावा। या भागातील बहुतांश तरुण ह्या कारखान्यावर अवलंबून आहेत, कारण की जमीन आमच्या जमीनधारकांची बरीचशी जमीन याच्यात गेली, कारखान्यात गेलेली आहे, त्यामुळे आमचा बराचसा तरुण वर्ग भूमिहीन झालेला आहे। तसेच या ठिकाणून जो प्रवऱ्याचा डावा कॅनल आहे, उजवा कॅनल आहे, तो पण याच भागातून गेलेला आहे, त्याच्यामध्ये पण अनेक तरुणांची जमीन गेलेली आहे, त्यामुळे इथे जमीन करायला जमीन राहिलेली नाही, आणि याच्यामुळे हा तरुण पुन्हा विस्थापित झालेला आहे, तो 100% नोकरीवर अवलंबून आहे। आता तर कारखान्याने त्यांना व्यवस्थित
नौकरी देऊन त्यांना सामावून घेतलं पाहिजे। जे आमचे मुलं आहेत जे 10-10 वर्षापासून अजून परमिट झालेले नाही त्यांना सुद्धा परमिट करण्यात यावं ही आमची अपेक्षा आहे। तसेच कारखाना रोड असेल तर आज मी तेच कारखाना रोड जवळपास 20-25 फूट दिसतोय तसं कारखान्याची मालकी म्हणजे लक्ष रेकॉर्डली तो 8-10 फुटच आहे। तर जो हा एक्सेस रोड आहे तो सुद्धा हा आमच्या जमीन धारकांचाच आहे। तसेच 6-7 महिने जो कारखाना चालतो या काळात धुळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं। आमचे लोक आता कोणी बघितलं तरी अकोल्यापासून जवळपास धनवाडी म्हणा इतर भाग आहेत लोकांनी 3-3 किलोमीटर जागा घेतल्या पण आमच्या इथं 10 किलोमीटर कोणी घेत नाही। याचं प्रमुख कारण असंच आहे की कारखाना ज्यावेळेस चालू असतो त्यास होणारी जी धूळ आहे त्या धुळीच्या कारणामुळे लोक आमच्याकडे जमीन किंवा जागा घ्यायला सुद्धा येत नाही। तेव्हा आमची प्रशासन विनंती कारखान्याच्या संचालकांना बॉडीला जी विनंती आहे की आमच्या लोकांचा तुम्ही थोडा मोठ्या प्रमाणात विचार करून आमच्या येथील तरुण तुम्ही नोकरीत सामावून घ्यावा। आणि आमचं एकच आमची एक मागणी का तुम्ही इतर तालुक्यातून अनेक प्रतिनिधी घेतात 20 प्रतिनिधी तुम्ही बाहेरून घ्या पण आमचे एक प्रतिनिधी तरी कायमस्वरूपी या कारखान्यावर ठेवा असे आमचे तुम्हाला। प्रथमतः मी राजेशचे हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी। सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न ते करतात। आताच संदीप शंकर असं नितीन भाऊसन सचिन भाऊसन यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या याच्या विरुद्ध प्रतिक्रिया माझी अशी आहे का ज्यावेळेस 26-27 आता माझ्या मते ही 5वं इलेक्शन आहे का किती 6वं इलेक्शन आहे 29 वर्षापासून आम्ही न्याय मागतो। संचालकांना अक्षरशः प्रत्येक 50% संचालकांना मी स्वतः भेटलो रस्त्याबाबत बोललो आमच्या हक्काबद्दल बोललो पण यांची कुठेही व्यवस्था कोणालाही न्याय द्यायचं यांच्या मनापासून म्हणत नाहीये। एवढं ते आता इलेक्शन येणार आता बरोबरी येणार मतदान मागणार मी परत म्हणणार हा आता रस्ता करतो नंतर करतो यांचं हे आता माझं वय 49 आहे आता अर्ज देताना यांना अर्ज देताना यांनी आतापर्यंत काय केलं यांना सुचव नको का। आज पहिला कारखाना आपला असा आहे कचरा डिवायडर नाही हे शोकांती काय का नाही मग आता 30 वर्षापर्यंत काय झालं बो। आज तुम्ही ह्या जमिनीच्या इतर लोकांना बरं सचिन भाऊंना आता काय सांगितलं कारखाना चालू होतो त्यावेळेस त्रासे अहो भाऊ मळी चालू झाली का मळी त्याच्यापेक्षा भयानक त्रासे। अरे हे यांना न्याय जर द्यायचा असेल ना यांना जर खरंच कळकळ असेल ना तर यांनी कारखाना रोजची सुधारणा करावा निश्चितपणे कारखाना चालला पाहिजे ज्याच्यावर आपल्या तालुक्याचं मार्केट अवलंबून आहे जमीनधारक असतील नुसते जमीनधारकच नाही तालुक्यातून अनेक कामगार इथं कामाला येतात त्यांची रोजीरोटी आहे निश्चितपणे कारखाना चालला पाहिजे। कारखाना चालताना कोणा अन्याय नको आज संदीप भाऊंनी सांगितलं कारण ऊस बाहेरून येतो म्हणून कारखाना चालतो मग ऊस बाहेरून आला मग इथल्या शेतकऱ्याचं काय 5 टन द्यायचं का। आज एकरी 23 टनापर्यंत काहींच टन इडली झालं त्याचं काय छोटी प्राधान्य देताना प्रत्येकाचा विचार केला पाहिजे प्रत्येकाला समजून घेतलं पाहिजे। आणि माझी तर यांच्याकडून काहीच अपेक्षा नाही कारण यांच्याकडून अपेक्षा करणं फार चुकीचं आहे। जर त्यांना द्यायचं असेल तर या नवीन संचालक बॉडीमध्ये तरुणांना संधी द्या नाही तर मी कॉलेज घेतलं लगेच इकडे दुसऱ्याला जायचं हे बंद करा आता कुठेतरी लोक जागरूक झाले याचं भान ठेवा नाही तर पूर्णपणे तुम्हाला सांगतो 3-4 पॅनल झाले तर लोक बरोबर खड्यासारखे निवडून बाजूला काढणार आहेत। आणि या परिस्थितीचं गांभीर्याने निश्चितपणाने माजी मंत्री आदरणीय साहेबांनी गायकर साहेबांनी अनेक जणांचं योगदान तालुक्यासाठी ते नाकारता येणार नाही परंतु ते योगदान करता करता समजा आज काही समस्या उद्भवल्यात आज कारखाना सगळे हे झालेले कोणत्या पॅनलमध्ये जायचं कोणत्याने जायचं ही म्हणजे दुधा मनस्थितीत आज बरेच उमेदवार कोणत्या पॅनलमध्ये जायचं तुम्ही कुठेही जा तिकडे परंतु सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य ऊस उत्पादकाला न्याय द्या। आज जो अख्खा तालुका कारखाना घेऊन जातो त्या कारखाना रोडला न्याय द्या एवढीच विनंती करतो धन्यवाद। आज ऑगस्टची सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलो सगळ्यांनी बाईट दिला चांगल्या बाईट दिल्या माझं एकच मत आहे का कारखान्यावर आमचा प्रतिनिधी हा जमीन धारक हा गेलाच पाहिजे आणि 100% गेलाच पाहिजे आणि जर तो या प्रशासनाने घेतला नाही तर हा जो रोड आहे उद्या 10 फुटाचा याच्यावर आम्ही सगळे जो 10 फूट ठेवू आणि बाकी अतिक्रमण कर जे आले आहे ते आम्ही आमच्या ताब्यात घेऊ आणि त्यानंतर जर कोणी आडवा आला तर ते कापल्याशिवाय आम्ही सोडणार नाही हे आम्ही सांगतो आम्ही ठामपणे सांगतो।
मग ते पिचड साहेब असो, गायकर साहेब असो किंवा अन्यथा येणारे भविष्यातला कोणता चेअरमन असो, हे आम्ही ऐकलं जाणार नाही. आणि त्याबद्दल आम्ही 100% ठासून सांगतो का हा रोड आम्ही सोडणार नाही. म्हणजे नाही, हा दोन्ही साईडने आम्ही त्याचं अतिक्रमण घेऊ आणि आमच्या ताब्यात घेऊ, मालकी आमच्या ताब्यात घेऊ. खरं तर आपण आज अगस्ती सहकारी साखर कारखाना रोड या ठिकाणी आलो होतो. कित्येक दिवसापासून हा जो काही तरुण वर्ग आहे या रस्त्यासाठी भांडतोय. या रस्त्याच्या आजूबाजूला राहणारे जे काही परिसरामध्ये रहिवासी आहे त्यांना काय मग धुळीचा त्रास होतो. रात्री अपरात्री रात्रभर या ऊसाच्या गाड्या चालू असतात, त्यावेळेस आवाजाचा त्रास होत असतो, ध्वनी प्रदूषण होत असतं. निश्चित या लोकांना जो त्रास होतोय. परंतु यांनी महत्वाचा मुद्दा मांडलाय की या रोडचे जे काही भूधारक आहे जमिनीचे, ज्यांच्यामुळे खरं तर कारखान्याला जागा मिळाली, मग शेनकर असतील, जगताप असतील, नायकवाडी परिवार असेल, आणि या रोडच्या ज्या दोन्ही बाजू आहे, खरं तर जो 10 फुटाचा रोड आहे, परंतु या परिसरातील जे शेतकरी यांनी हा रोडचं रुंदीकरण केलेलं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा एखादा तरी सभासद हा कायमस्वरूपी घेतला गेला पाहिजे, संचालक हा कायमस्वरूपी घेतला पाहिजे. आणि विशेष म्हणजे हा कारखाना बिनविरोध व्हावा ही खरी या तरुणांची प्रामाणिक भूमिका आहे. बिनविरोध झालं तर यातला निश्चित एका कॅन्डिडेटला, यो कॅन्डिडेट म्हणजे 21 संचालक आहे, त्याच्यापैकी 20 हे निवडून येतील किंवा बिनविरोध होतील, परंतु एक जो कॅन्डिडेट आहे तो कायमस्वरूपी असा, भले का तो 5 वर्षाला बदलेल, परंतु एक सभासद जो आहे, एक तो संचालक आहे, तो कायमस्वरूपी. परंतु दुसरी बाजू जर पाहिली गेली तर याच कारखाना रोडला 8 ते 10 सभासद हे आजही फॉर्म घेऊन गेलेले आहेत. म्हणजे त्यांचे अर्ज तर राहणार आहे नक्की, मग ती कोणाला द्यायचा? कदाचित जर हा बिनविरोध जर झाला तर तो संचालक हे नक्की कोणाला द्यायचा हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. परंतु 8 ते 10 जे काही जे सभासद आहे कारखान्याचे, त्यांनी जे फॉर्म दिले, परंतु ते 10 सभासद हे 100% मागे न घेणारे सभासद आहेत. मग तो बिनविरोध हो अगर नाही अशा पद्धतीचा कारखाना रोडच्या या तरुणांची इच्छा आहे. निश्चित बघूया पुन्हा एकदा, जर कदाचित हा बिनविरोध कारखाना झाला तर निश्चितच या कारखान्याच्या परिसरातील या परिसरातील या जो रोड आहे या रोडमधील एखादा तरी संचालक या ठिकाणी घेतला गेला पाहिजे अशी यांची प्रामाणिक अपेक्षा आहे. दुसरी बाजू पण अशी आहे, आजपर्यंत 3 दिवस झाले, 300 फॉर्म आतापर्यंत गेलेले आहे, अजून 2 दिवस बाकी आहे. म्हणजे उद्या शुक्रवारचा दिवस, शनिवार रविवार सुट्टी आहे, आणि रविवार सोमवार, म्हणजे उद्या शुक्रवार आणि सोमवार हे 2 दिवस खरे बाकी आहे. या 2 दिवसामध्ये पण अजून 200 ते 300 फॉर्म येण्याची शक्यता आहे, आणि 500 ते 600 लोक ज्यावेळेस खरंच फॉर्म भरतील तर त्यावेळेस खरंच हा सहकारी साखर कारखाना बिनविरोध होईल का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. ज्यांना वाटतं हा कारखाना बिनविरोध व्हा असं नेतृत्व करणारी माणसं या अकोला तालुक्यामध्ये कुणी उरलेले नाही. उरलेले असते तर एवढ्या लोकांनी का या ठिकाणी अर्ज भरले? नक्की या कारखान्यामध्ये असं काय आहे की एवढे लोक 500 ते 600 लोक जर अर्ज भरताय, नक्की या कारखान्यामध्ये अशी काय गोष्ट आहे तर हे लोकांचं सगळ्यांचं लक्ष त्या कारखान्यावर लागून आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे एका कारखान्यावर एक सूचक आणि अनुमोदन असतो. मग जर 500 ते 600 हे जर फॉर्मच गेलेले आहे, म्हणजे हे सभासदच आहे, आणि त्यांना लागणार आहे 2 सूचक आणि अनुमोदन, म्हणजे साहेबने 1200 ते आणि हे 600, 1200 आणि 600 1800 लोक हेच आहे. मग उरलेल्या 8000 मध्ये 1800 हेच गेले, म्हणजे उरलेले जे काही 6200 आहे या सभासदांनी खरं विचार करण्याची गोष्ट आहे. नक्की आपण मतदान कोणाला करायचं आणि या कारखान्याची, म्हणजे हा फार महत्वाचा प्रश्न आहे. नक्की हा तालुका कोणत्या दिशेने चाललाय, कारखाना चालवायचा आहे का हा लोटायचा आहे? कैक लोक सांगतात का हा कारखाना निश्चित रावडीच्या दिशेने चाललाय, हे निश्चित आहे, परंतु हसण्यासारखी गोष्ट नाही. हा कारखाना ही म्हणजे कामधेनू आहे, अकोले तारकुलातील ही भाग्यलक्ष्मी आहे, ही चालली गेली पाहिजे. माझी खरंच तळमळीनं विनंती आहे, जे काय अपेक्षेने कोणाला वाटतं हे बिनविरोध होईल, ज्यांना नाही त्यांना डोळे लागलेत की कारखाना बिनविरोध झाला तर माझा नंबर लागेल. परंतु पाहिलं गेलं तर 3 ते 4 गट पडला. एका बाजूला पाहिलं तर बीजेपीचा हा पूर्णपणे गट राहणार आहे, एक पॅनल राहणार आहे. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा पॅनल आहे, तिसऱ्या बाजूला दसरथ सावंत आणि विजय देशमुख यांचाही पॅनल आहे. आणि काल परवा आपण बाहेर घेतली शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना, त्यांचाही पॅनल आहे. म्हणजे 4-4 पॅनल या कारखान्यात असणार आहे. म्हणून नक्की कोणत्या पॅनलला मतदान करायचं हे या मतदाराने ठरवायचं. परंतु मी एक निश्चित सांगेन, अशा मतदाराला आपण बी मतदान करा की जो मतदार ज्यांनी कोविड काळामध्ये लोकांसाठी मतदान मदत केलेली आहे, कोविड काळामध्ये तो झोपण्याऐवजी जनामध्ये जनहितामध्ये गेला आणि लोकांसाठी काम केले, हे फार महत्वाचं आहे. दुसरा सर्वात महत्वाचा प्रश्न, जे संचालकांनी हा कर्जाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेला आहे, ते संचालक जर पुन्हा एकदा जर उभे राहिले त्यांना मतदान करायचं नाही, हे सुद्धा आपण संचालकांनी ठरवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. आमच्या राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आमचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. निपक्ष सर्वसामान्यांचा रोखठोक आवाज. संपादक संदीप दातखिळे, राजयोग न्यूज, अकोले.